नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये। पाहूयात शेतीसंबंधीतली आत्ताची महत्त्वाची बातमी। आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता होती। यात विशेष करून शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काय देणार याची उत्सुकता जास्त होती। मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनव्या योजना राबवणार आहे। यात काही खाजगी भागधारकांना देखील सहभागी करून घेण्याचा मोदी सरकारचा विचार आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने अर्थसंकल्पात काही अतिमहत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। यातला पहिला निर्णय म्हणजे शेतीच्या विकासासाठी मोदी सरकार खाजगी गुंतवणूक वाढवण्यावर भर देणार आहे। त्याचबरोबर सरकार शेतीत स्वतः गुंतवणूकही करणार आहे। दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे शून्य खर्चातील शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे। यासाठी देशातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर मोदी सरकारचा भर राहणार आहे। सरकारच्या मते असे केल्यास शेतकऱ्यांचे 2022 दुप्पट उत्पन्न होईल। यामुळे शेतकऱ्यांची स्थिती इतकी उत्तम होईल की शेतकऱ्यांसाठी वेगळे बजेट आणण्याची गरजच भासणार नाही। तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी 10,000 नव्या शेतकरी उत्पादक संघटना बनवण्यासाठी योजना राबवणार आहेत। चौथा महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतीबरोबरच डेअरी उत्पादन घेणाऱ्यांसाठी देखील मोदी सरकार उत्पादनात वाढ व्हावी म्हणून प्रयत्न करणार आहे। आणि पाचवा महत्त्वाचा निर्णय म्हणजे मत्स्य शेती विकास करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे। यासाठी गावागावात योजना राबवणार आहेत। मोदी सरकारच्या या अतिमहत्त्वाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा। परत भेटूत नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।